मुंबईतील धार्मिक स्थळांवर दहशतवादी हल्ल्यांचा आयबीचा इशारा. आयबीच्या इशाऱ्यानंतर मुंबईमध्ये हाय अलर्ट. पोलिसांकडनं कडक बंदोबस्त. गस्तही वाढवली. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मुंबईत पत्रकार परिषद. विधानसभा निवडणुकीच्या पाहणी आढाव्यासंदर्भात देणार माहिती. निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार याची उत्कंठा. विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या. ठाकरेंच्या सेनेची निवडणूक आयोगाकडे मागणी. भाजप वगळता सर्व पक्षीयांचं समर्थन. तर मतदानाचा वेग वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचीही सूचना. मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर. विविध विकास कामांचं भूमिपूजन. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या शिल्पाचंही लोकार्पण. पुण्यामधील वडगाव शेरीचे अजितदादांचे आमदार सुनील टिंगरेंचा शरद पवारांकडनं समाचार. तू दमदार नाही तर दिवटे आमदार. तुझा बंदोबस्त जनताच करेल. पवारांचा हल्ला बोल. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या युवा सेनेचा दणदणीत विजय. 10 पैकी 10 उमेदवार विजयी. तर भाजप प्रणित एबीव्हीपीचा उडाला धुव्वा. आदित्य ठाकरेंनी मानले मतदाराचे आभार. महाराष्ट्रात अत्याचाराचं सत्र. सिंधुदुर्गामध्ये पोलीस आणि सरकारी कर्मचाऱ्यांकडनं भर रस्त्यात विद्यार्थिनीचा विनयभंग. तर पुण्यामध्ये दोन अल्पवयीन मुलींना दारू पाजून 11 जणांकडनं लैंगिक अत्याचार. कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन आज बंद. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती मंदिर परिसराची स्वच्छता सुरू असल्याचा निर्णय. 3 ऑक्टोबरला देवीची घटस्थापना. बीड रेल्वे स्टेशनवरती लावले विनापरवाना नामकरणाचे बॅनर्स. अज्ञात 10 जणांवरती गुन्हा दाखल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन असं नामकरणाचे बॅनर्स. पिण्याच्या पाण्यातनं 200 अधिक जणांना विषबाधा. नांदेडच्या निर्ली गावातली धक्कादायक घटना. सार्वजनिक पाण्याच्या टाकीतनं पाणी प्यायल्यामुळे अनेकांची प्रकृती बिघडली. We'll be right back.